मुंबईमधल्या फर्ग्युसन महाविद्यालयाच्या वादावरही मुख्यमंत्र्यांनी निवेदन दिलंय. फर्ग्युसनमध्ये देशविरोधी घोषणा दिल्या नसल्याचं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं. मात्र जितेंद्र आव्हाड निमंत्रण नसताना सुद्धा तिथे गेल्यामुळे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. तर फर्ग्युसन आणि महाडच्या प्रकरणामधून सरकार जातीयवाद पसरवत असल्याचा आरोप जितेंद्र आव्हाड यांनी केलाय. अध्यक्ष श्री शाहू छत्रपती महाराज यांनी संबंधित घटनेबाबत वस्तुस्थिती शोध समिती गठित केली आहे. या समितीमध्ये श्री राम निंबाळकर, नियामक मंडळ सदस्य श्री विष्णू मगरे, आजीव सदस्य व प्राचार्य कीर्ती महाविद्यालय मुंबई यांचा समावेश आहे. या शोध समितीचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर तपशीलवार माहिती प्राप्त होईल असे संबंधित महाविद्यालय कळविले आहे. दिनांक 23 मार्च 2016 रोजी सन्माननीय सदस्य श्री जितेंद्र आव्हाड व काही विद्यार्थी संघटनाचे सदस्य श्री चौधरी हे एनएसयूआयचे श्री चौधरी हे त्यांच्या समर्थकासह कोणतेही निमंत्रण नसताना त्यावेळी महाविद्यालयाच्या मुख्य इमारतीच्या आवारात गेले होते. त्यामुळे तिथे कायदा व सुव्यवस्थेची गंभीर स्थिती निर्माण झाली. मात्र प्रशासनाने सदर परिस्थिती कौशल्याने हाताळून सन्माननीय सदस्य श्री आव्हाड व त्यांच्या समर्थकांना सुरक्षितरित्या बाहेर काढले. अध्यक्ष महोदय, फर्ग्युसन कॉलेजमध्ये मुख्याध्यापक आता त्याच्यावर झालं तीन पत्र आता झालं त्याच्यावर का अध्यक्ष महोदय मी दररोज जॉईन म्हणतो दररोज दिला अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय अशा पद्धतीने सामाजिक संतुलन राहणार तुमच्या पद्धतीने महाराला झालं ज्या पद्धतीने फर्ग्युसन मध्ये झालं पेटवला जातो ऐकलं. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.